मित्रांनो, आपल्यासोबत उपस्थित आहेत सिस्टर लुसी कुरियन, पंडित शंभुनाथ शुक्ला आणि सय्यद हाजी साहेब. खूप खूप धन्यवाद तुम्हा तिघांचे इथे आल्याबद्दल. हाजी साहेब, तुम्ही तुमच्या दर्ग्यात दवा और दुवा हा प्रोग्राम चालवता. हो ना. मग तुम्ही किती लोकांना आतापर्यंत मदत केली आहे? कसा रिस्पॉन्स मिळाला आहे या प्रोग्रामसाठी? मी तसा मदत करण्याच्या योग्यतेचा नाही आहे, पण बघितलं तर आपण सगळी मदत अल्लाकडूनच होत असते. पण तरीही ज्या ठिकाणी माझा जन्म झाला आहे तिथे मी माझं कर्तव्य पार पाडतोय. तिथे खूप त्रासले लोक होते आणि आधी जेव्हा मी लहान होतो, तरुणपणीचा काळ होता, तेव्हा कितीतरी लोकांना साखळीने बांधून ठेवलं जायचं. तेव्हा माझ्या मनात विचार आला की हे सगळं बंद झालं पाहिजे. साखळीने बांधायचं. मी छोटा होतो, माझ्यात एवढी शक्ती नव्हती की मी सगळ्यांशी लढू शकेन. पण मी मनात निर्धार केला होता की मी ही प्रथा बंद करेनच. मग इरवाडीमध्ये जी दुर्घटना झाली ती आपण सर्वांनीच बघितली. त्या घटनेनंतर ह्युमन राईट्स आणि सुप्रीम कोर्टचे माननीय जज आले. ते म्हणाले की बघा, इथे चेन्स साखळीने बांधायला मनाई हो. आणि मी 2 महिन्यांच्यात हे बंद केलं. मी चेअरमन होतो दर्ग्याच्या ट्रस्टचा. मग याचा लोकांना खूप फायदा होतोय का? हो ना, हे सर्व पाहतायतच. आणि आज जर सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो मला होतोय. की माणुसकीची भावना जपली जाते. नक्कीच, अगदी बरोबर बोलत तुम्ही पंडितजी. बऱ्याच लोकांची समजूत आहे की तांत्रिक विद्येने हे आजार बरे होऊ शकतात किंवा झाडफूक केल्याने लोक बरे होऊ शकतात, तर तुम्ही यांना कसं समजवता? आम्ही तर झाडफूकच्या विषयी लोकांना सांगतच नाही. आणि खरं तर झाडफूक बाबा योगींकडून आजार बराच होत नाही. हे मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च कुठेही जा, तिथे देवाची प्रार्थना करा, तिथे तुम्हाला नक्की शांती मिळेल. पण आजार डॉक्टरकडूनच बरा होतो. जी औषधं आहेत ती घेणं खूप जरुरी आहे. मला सांगा पंडितजी, की काही लोक याचा गैरफायदा सुद्धा घेतात. हो, असे झाडफूक करणारे, विभूती देणारे, उतारे करणारे, 500 रुपये लागतील, 1,000 लागतील, 5,000 लागतील, 10,000 द्या मला तर ठीक होईल, हे सगळं केलं तो काही ठीक होत नाही. आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही की औषध घेणं बंद करा तोपर्यंत बंद करता कामा नये. औषध घेणं बंद करता कामा नये जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही. अगदी बरोबर बोलला तुम्ही. सिस्टर लुसी, खूप साऱ्या फेथ्स मध्ये, धर्मांमध्ये आम्ही असं सुद्धा ऐकलंय की फेथ हिलिंग होऊ शकतं, म्हणजे मी तुम्हाला स्पर्श केला तर तुम्ही ठीक होऊ शकता. तर तुमच्याकडे असेही पेशंट्स येतात का ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे? हो, खूप सारे पेशंट असे येतात की त्यांचा विश्वास असतो की जर आम्ही चर्चमध्ये गेलो तर आम्ही पूर्ण बरे होऊ. बरेचसे पेशंट असे सुद्धा आहेत जे बिलकुल औषध घ्यायला तयारच नसतात मुळी. आणि आम्हाला त्यांना मग हळूहळू समजावून तयार करावं लागतं. हळूहळू त्यांना तयार केलं. हो, कारण त्यांचा एवढा विश्वास असतो की जरी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चर्च मध्ये गेलात तरी बरं होणार नाही, तर ते अगदीच खचून जातील आणि त्यांना आणखी निराशा येईल. निराशा येईल. एकदा असं झालं होतं की एक स्त्री आमच्याकडे आली होती आणि ती औषध घ्यायला तयारच नव्हती. ती म्हणत होती की मी फादरकडे गेले तर पूर्णपणे बरी होईल. आणि मग मी फादरला म्हणाले, फादर तुम्ही काय करताय, तुम्ही तिला सांगून टाका औषधाची गरज आहे. मग फादरना मी हळूच काउन्सिलिंग केलं मागून. मग फादरने तिला त्यांच्या परीने समजावलं आणि तिला सांगितलं की बेटा तुला औषध सुद्धा घेण्याची गरज आहे. मग फादरनी एकदा तिला समजावल्यानंतर तिची खात्री पटली की हो, मला आता औषध घ्यायची गरज आहे. चलो, तुम्ही तिघं खूपच उत्तम काम करत आहात आणि यामुळे खूप लोकांचं आयुष्य सुधारत आहे, खूप साऱ्या लोकांचा फायदा होत आहे यामुळे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद.